जव्हार विक्रमगड राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी 6 सुमारास झालेल्या भरधाव कार आणि बाईकच्या अपघातात बाईकवरील दोघे जण जागीच ठार झाले तर या दोनही वाहनांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची हालाखीची परिस्थिती असल्याने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या विलंबामुळे अंत्यसंस्कार उशिरा करण्याची वेळ त्याच्यावर ओढावल्याची धक्कादायक घटना जव्हार तालुक्यामध्ये घडली आहे. जव्हार पासून अवघ्या 13 किलोमीटरवर असलेल्या वाळवंडा गावाजवळ गुरुवारी कार व बाईकचा भीषण अपघात झाला. या बाईकवरील दोघे जण जागीच ठार झाले. त्यामध्ये मयत दीपक तुंबडा वयवर्ष 22 आणि मयत संदेश वज्रे वयवर्ष 26 यांचा मृत्यू झाला तर योगेश कुवरा याची प्रकृती गंभीर असून नाशिक येथे उपचारासाठी त्याला हलविण्यात आला आहे. जव्हारचे बांधकाम व्यावसायिक हर्षद मेघपुरिया हे आपली कार गाडी क्रमांक MH 48 CC 6493 क्रेटा ही गाडी विक्रमगडहून त्यांचे काम आटपून चालकासह जव्हारकडे येत असताना बाळवंडा जवळील डांबर प्लांट जवळ समोरून येणाऱ्या बाईकला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. वाहन झाडावर धडकून विरोधी बाजूला असलेल्या बाईकवर धडकल्यानं सदरचा हा विचित्र अपघात झालेला आहे. यामध्ये दोनही वाहनांचे नुकसान झाले असून कार चालक व गाडी मालक जखमी झाले आहेत तर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. जव्हार पोलिसांनी अपघाताच्या घटनास्थळी पंचनामा करून मृताच्या वडिलांची फिर्याद नोंदवून घेतलेली आहे. त्यानुसार कार चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जोपर्यंत समोरच्या व्यक्तींवर गुन्हा नोंदविला जात नाही तोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्यानं जव्हार पोलीस स्टेशनला घेराव घालत शासकीय पंगत शहा कुटीर रुग्णालयासमोर मृतांच्या नातेवाईकांनी आज सकाळपासूनच ठिय्या मांडला होता. मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळावा म्हणून वाळवंडा गावकऱ्यांनी जव्हार पोलीस स्टेशन समोर जमाव केला होता. शेवटी पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत पंचनामा केला तर या अपघाताविषयी अधिक तपास जव्हार पोलीस उपनिरीक्षक JB अहिरराव करत आहेत.